रौप्य महोत्सव साजरा करताना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपलं स्वास्थ्य टिकून राहावं, आपला फिटनेस हा चांगला राहावा यासाठी कोविडच्या काळापासून, लॉकडाऊनच्या काळापासून अकॅडमीच्या मार्फत व्यायाम करण्याची एक पद्धत सुरू झाली होती, ज्याच्यामधनं आपण स्किपिंग म्हणजे दोरीवरच्या उड्या, सूर्यनमस्कार असे पारंपरिक व्यायाम आपल्या घरांमध्ये करत होतो. सध्याचा काळ हा असा काळ आहे की ज्याच्यामध्ये केवळ जगणं महत्त्वाचं नाही आहे, तर चांगलं जगणं आणि स्वस्थ जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या जगण्यामध्ये आपल्याला आपले व्यायाम हे अत्यंत मदत करतील. आजपासून हे व्यायाम जेव्हा आपण सुरू करतोय तेव्हा हा व्यायाम पहिल्यांदा आज करून सोडून द्यायचा नाही आहे, तर आजपासून आपल्याला एक अशी शपथ घ्यायची की पुढच्या 12 जानेवारीला, पुढच्या युवा दिनाला, जेव्हा भारत विद्यालय क्रिकेट अकॅडमीला 25 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा आपण आज जसे आहोत त्याच्यापेक्षा अधिक स्वस्थ, म्हणजे आपल्या आजच्या भाषेमध्ये अधिक जास्त फिट असू आणि या फिटनेसच्या एका मोहिमेला आपण आजपासून अत्यंत मंगल प्रसंगी सुरू करतो आहोत. पाय नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 बघितलं सर्वांनी. ओके, 3, 4, आता उजवा पाय मागे घ्यायचा यावेळेस, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, पाठीमागे वाका आणि 12. नमस्कार, 2 सूर्यनमस्कार झाले, रिलॅक्स हात बाजूला, 3रा सूर्यनमस्कार. पाय नंबर 1, 2, 3, 4 डावा पाय मागे, अल्टरनेट घ्यायचं आहे, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. रिलॅक्स. मोकळे सोडून पाठीमागे वाका कमरेतून शक्य असेल तेवढं. तिकडे 3, सावकाश पायाचे अंगठे पकडा, प्रयत्न करा अंगठे पकडण्याचा आणि कपाळ जे आहे ते गुडघ्यांकडे नेण्याचा प्रयत्न करा, स्ट्रेचिंग करू नका, झटके देऊ नका. पाय नंबर 4, डावा पाय मागे, हात जमिनीवर टेकवा. पाय नंबर 5, उजवा पाय मागे, कमरेचा भाग वरती उचला, डोकं आत आत घ्या, पर्वतासन. पाय नंबर 6, डिप्स मारा 1. 7, भुजंगासन सापासर्ग, वरती बघा आकाशाकडे थोडंसं. पाय नंबर 8, परत पर्वतासन, पर्वतासन. पाय नंबर 9, डावा पाय पुढे. 10, उजवा पाय पुढे, या स्थितीत नाही, कमरेतून ताट उभे राहा, डोकं गुडघ्यांकडे. पाय नंबर 11, परत पाठीमागे वाका पूर्ण. पाय नंबर 12, हात जोडा. मुलींनी उड्या मारायच्या आहेत, नुसतं उभं आपण जमिनीवर नेहमीच राहतो. थोडीफार हालचाल करा. संपलेले आहेत.
आज खूप महत्वाचा दिवस, दोन थोर व्यक्तींचं जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद, जे एक आपल्यासाठी एक खूप असे आयडियल्स आहेत. आणि खूप एक छान कोइन्सिडन्स आहेत की दोघांचा जन्मदिन एकच झालेला आहे. जिजामाता म्हणजे स्त्री शक्तीचे प्रतीक आणि स्वामी विवेकानंद म्हणजे एक यूथ आयकॉन. त्यांचं जे बोधवाक्य अवेक अराईज अँड डोंट स्टॉप टिल यू अचीव युअर गोल, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. 11th and 12th चे स्टुडंट्स इथे आहेत. आपल्याला जसं आता अभ्यास पण खूप आहे, पण त्याच्यासोबत फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस पण खूप महत्त्वाचा आहे. आणि आपल्यासाठी एक ॲटलीस्ट एक अर्धा ते पाऊण तास तरी तुम्ही स्वतःच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी द्यावा, ज्याच्यामुळे तुमचा जो दिवसभराचा स्ट्रेस असेल, अभ्यासाचा ताण असेल, तो कमी होईल. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की एक्सरसाइजमुळे आपल्यामध्ये एक सिरोटोनिन नामाचं एक हॉर्मोन आहे, जे हॅपीनेस हॉर्मोन म्हणतो आपण, ते रिलीज होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक फील गुड फिलिंग येतं आपल्या सर्वांना. आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप एक उत्साह येतो दिवसभरात. समजा तुम्ही सकाळी थोडा एक्सरसाइज करा, तुमचा दिवस अतिशय छान जातो हे तुम्ही अनुभवून पहा. आणि हा अतिशय सुंदर उपक्रम आपल्या क्रिकेट अकॅडमीने घेतलेला आहे आणि ही वर्षाची सुरुवात आहे. आणि आपण सर्वांनी असा एक ओथ घ्यावा की रोज आपण आपल्या फिजिकल आणि मेंटल फिटनेसकडे लक्ष द्यावं. आणि एवढंच म्हणून मी माझे दोन शब्द संपवते. थँक्यू. हा, मुलींनी उड्या मारायच्या आहेत, नुसतं उभं आपण जमिनीवर नेहमीच राहतो. थोडीफार हालचाल करा. एक मिनिट संपलेला आहे, थांबायसाठी नाही येतो. कंटिन्यू, जे करू शकतात त्यांनी करावं. आजचा हा आगळा वेगळा अनोखा असा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याबद्दल मी आयोजकांचे पहिल्यांदा आभार मानतो की त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने या आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खरं तर हा भारत विद्यालयाच्या या सगळ्या परंपरेला छेद देऊन आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करतो आहोत. या कार्यक्रमासाठी खरं तर आजचा युवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि म्हणून मग आपण सर्व युवा युवक अर्थात आमच्यासहित, कारण आम्ही पण आम्हाला स्वतःला युवाच समजतो, तर अशा ह्या युवा दिनाच्या आपणा सर्वांना भारत विद्यालय परिवारातर्फे शुभेच्छा.